मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची बातमी. आमदार निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदेंची खुर्ची आज चर्चेचा विषय ठरली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अनुपस्थित होते, मात्र त्यांच्या नावाची खुर्ची लावण्यात आली होती. आणि यावेळी अजितदादांना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. अजित पवारांनी बसण्यासाठी नकार दिला, मात्र नार्वेकरांनी जास्तीचा आग्रह केला आणि अजित पवारांनी आपल्या खुर्चीचा स्टिकर काढून टाकला आणि शिंदेंच्या खुर्चीत ते जाऊन बसले. यावेळी नार्वेकरांनी अजितदादांना शिंदेंच्या खुर्चीत बसण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा त्यांनी स्टिकर काढून टाकला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजितदादा बसल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री आले नाही, काही नाराजी आहे का? आणि अनावधानाने अजितदादाजी ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यामुळे एकीकडे हे बघा त्यांच्या जागी दादा बसले अशी चर्चा जडू लागली. हे बघा, मला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशा शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. निरर्थ चर्चेना आपण प्रोत्साहन देऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. अत्यंत चांगला आणि मोठा कार्यक्रम, अत्यंत राज्यासाठी गौरवशाली असा कार्यक्रम इकडे पार पडलेला आहे. मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. मुख्यमंत्र्यांची राखीव खुर्ची आज ही अजितदादांना देऊ केली मनोरंजन कार्यक्रमाच्या वेळी. मुख्यमंत्री आले नव्हते आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे सगळे निर्णय आहे, त्यांच्या मनात काही असू शकतं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे